मित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता विष्णुमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकर यांच्या इतिहासातील एक गौरवशाली असा इतिहास सांगणार आहे. अभिमानाने सांगावा असा इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तो इतिहास असणार आहे जगाच्या इतिहासात, होय, जगाच्या इतिहासात सर्वप्रथम स्त्रियांची सेना जर कोणी उभारली असेल तर त्या राजमाता विष्णुमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकर या होत्या. आणि त्याच इतिहासाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक नसेल केला तर लवकरात लवकर करून घ्या. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, कारण असे ऐतिहासिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, हा इतिहास आहे त्या काळचा. सतराव्या शतकामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मुल इथपर्यंतच मर्यादा होती. पण अशा या काळात राजमाता अहिल्या देवळकर यांनी तब्बल 30 वर्षाचा राज्यकारभार पाहिला. ही बाब अतिशय गौरवशाली आणि अभिमानाने सांगावं अशी आहे. परंतु जगाच्या इतिहासात राजमाता अहिल्या देवळकर यांना स्त्रियांमधील सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्या मानलं गेलंय ही गोष्ट सुद्धा आज आपल्याला माहित नाही. ही खरं तर अत्यंत अभिमानाने सांगावी अशी गोष्ट आहे. फक्त भारत देशाच्या इतिहासात नाही तर जगाच्या इतिहासात. आणि ते का, ते आता मी तुम्हाला सांगतो. जगाच्या इतिहासात सर्वप्रथम स्त्रियांची सेना, ती एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 5000 स्त्रियांची सेना त्यांनी उभी केली होती. आणि ती उभी करण्यामागे त्यांचं एकमेव कारण होतं. पूर्वीच्या काळात स्त्रियांना चूल आणि मुलीपर्यंतच मर्यादा होती. पण राजमाता अहिल्या देवळकर यांनी समाजात जाऊन स्त्रियांना त्यांचं महत्व पटवून दिलं. त्यांना सांगितलं स्त्रिया फक्त चूल आणि मुलीपर्यंत मर्यादित राहू शकत नाही, स्त्रियांचं अस्तित्व त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पटवून दिलं. आणि स्वतः त्यांनी त्या समाजात जाऊन स्त्रियांना त्या ठिकाणी शस्त्रशास्त्र यामध्ये पारंगत केलं. आणि तब्बल 5000 स्त्रियांची पहिली सेना त्या ठिकाणी त्यांनी उभारली. आणि ज्यावेळेस माधवराव पेशवे असतील आणि आसपासचं जे शिंद्यांचं साम्राज्य होतं ते त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी आले होते, त्यावेळेस राजमाता अहिल्या देवळकर यांनी न लढता लढाई जिंकली. म्हणजे त्या पेशव्यांना फक्त एकच पत्र लिहिलं की आमच्याकडे एक स्त्रियांची सेना आहे आणि या स्त्रियांच्या सेनेसोबत जर तुम्ही लढलात आणि हरलात तर इतिहास बोलेल की सहज स्त्रियांच्या हातून हे पेशवे हरलेत, आणि जिंकलात तर इतिहास सांगेल की तुम्ही स्त्रियांना हरून इतिहासात मोठे झालेत. या फक्त एका गोष्टीमुळे ते पेशवे त्यांचं राज्य जिंकायला आलेले तिथून परत निघून गेले. म्हणजे फक्त आणि फक्त तलवारीच्या पात्यावरती नाही तर काही युद्ध हे शास्त्राच्या जोरावरती सुद्धा जिंकता येतात हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळेच त्यांना जगाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट स्त्रियांमधील राज्यकर्त्या मानलं गेले. तर मित्रांनो, हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला याची माहिती सांगणार होतो. त्या काळी 5000 स्त्रियांची स्त्री सेना उभं करणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. त्या काळात स्त्रियांना काहीच त्या ठिकाणी महत्व दिलं जात नव्हतं. परंतु त्या स्त्रियांना त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांनी माहिती दिली आणि स्वतः त्यांनी त्यात पुढाकार घेऊन त्यांना ट्रेनिंग दिली. आणि त्यामुळेच हे जगावेगळं कार्य त्या ठिकाणी त्यांनी केलं. हा इतिहास आज आपण तुमच्या पुढे मांडला आहे मित्रांनो. खरं तर हा इतिहास इतिहासाच्या पानावरून गायब होत चाललाय. हा इतिहास आपल्याला माहित नाहीये. पण ज्यावेळेस आपण इतिहासाची पानं चाळायला लागतो त्यावेळेस आपल्याला समजतं की राजमाता अहिल्या देवळकर या फक्त जातीयतेच्या धार्मिकतेच्या भिंतींमध्ये ठेवण्याचं व्यक्तिमत्व नाही तर ते व्यक्तिमत्व हे जगाच्या इतिहासातील एक अतिशय अभिमानाने सांगावा असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचा हा इतिहास जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिक सोबत. धन्यवाद.